ओम शांति। आज 15 डिसेंबर 2020 मुरली आपण ऐकत आहोत। मुरलीची सार आहे, गोड मुलांनो आता घरी जायचे आहे, त्यामुळे देहसही देहाच्या सर्व संबंधांना विसरून माझी एकट्याची आठवण करा आणि पावन बना। प्रश्न आहे, आत्म्याच्या संबंधामधील कोणती एक गोष्ट सूक्ष्म बुद्धीवाले समजू शकते? उत्तर आहे, पहिला, आत्म्यावर सुई सारखी हळूहळू गंज चढली आहे, आठवणीमध्ये राहिल्यानेच उतरे। जेव्हा गंज उतरे म्हणजे आत्मा तमोप्रधान पासून सतोप्रधान बनेल, तेव्हा बाबांची ओढ लागे आणि बाबांबरोबर परत घरी जाल। दुसरे आहे, जेवढी गंज उतरत राहील तेवढे दुसऱ्यांना समजवताना आकर्षित करतील। या गोष्टी फार सूक्ष्म आहे, जी मोठी दल बुद्धीवाले समजू शकत नाही। ओम शांती। भगवान वाच, आता बुद्धीमध्ये कोण आले आहेत? ते जे गीता पाठशाला वाले आहेत त्यांना तर भगवान वाच म्हणल्याने श्री कृष्ण बुद्धीमध्ये येतील। येथे तर तुम्हा मुलांना सर्वोच्च बाबांची आठवण येते। यावेळी संगम युग आहे पुरुषोत्तम बनण्यासाठी। बाबा मुलांना समजावत आहे कि देह सहित देहाचे सर्व संबंध सोडून स्वतःला आत्मा समजा। ही फार जरुरीची गोष्ट आहे जी या संगम युगावर बाबा समजवत आहेत। आत्माच पतित बनली आहे, मग आत्म्याला पावन बनून घरी जायचे आहे। पतित पावनची आठवण करत आले आहात, परंतु काही जण जाणत नाही, भारतवासी फार घोर अंधकारामध्ये आहेत। भक्ती रात्र आहे, ज्ञान दिवस आहे। रात्रीला अंधकार, दिवसाला प्रकाश होतो। सत्युग दिवस आहे, कलयुग रात्र आहे। आता तुम्ही कलयुगामध्ये आहात, सत्युगामध्ये जायचे आहे। पावन दुनियेमध्ये पतितांचा प्रश्नच नाही। जेव्हा पतित बनतात तर पावन होण्याचा प्रश्न निर्माण होतो। जेव्हा पावन आहेत तेव्हा पतित दुनियेची आठवण येत नाही। आता पतित दुनियेमध्ये आहात तर पावन दुनियेची आठवण येते। पतित दुनिया अंतचा भाग आहे, पावन दुनिया पहिला भाग आहे। स्वस्तिकेमध्ये चार भाग दाखवितात ना, तर पहिला भाग सत्ययुग आहे, दुसरा भाग त्रेता युग आहे, तिसरा भाग द्वापर युग आहे, चौथा भाग कलयुग आहे आणि हा पाचवा संगम युग आहे। तिथे कोणी पतित असत नाही, जे पावन होते तेच मग पतित बनले आहेत। 84 जन्म बन त्यांचेच समजले जातात। या फार सूक्ष्म गोष्टी समजून घ्यायच्या आहेत। अर्धा कल्प भक्ती केली आहे, ती एवढी लवकर सुटणार नाही। मनुष्य तर फारच घोर अंधकार मध्ये आहे। कोटीमध्ये कोणी निघतात, मुश्किल कोणाच्या बुद्धीमध्ये बसते। मुख्य गोष्ट तर बाबा म्हणतात, देहाचे सर्व संबंध विसरून माझी एकट्याची आठवण कर। आत्माच पतित बनली आहे, त्याला पावन बनवायचे आहे, हे बाबा समजून सांगत आहेत। कारण हे बाबा प्राचार्य, सोनार, डॉक्टर, बॅरिस्टर सर्व काही आहे। ही नावे तेथे राहणार नाही, सत्ययुगामध्ये ही नावे नसतात। तेथे शिक्षण पण राहणार नाही, येथे शिकतात नोकरी करण्यासाठी। पूर्वी स्त्रिया एवढ्या शिकत नव्हत्या, त्या सर्व आता शिकत आहेत। पतींच्या मृत्यूनंतर संभाळ कोण करणार, त्यामुळे स्त्रिया पण सर्व शिकत राहतात। सत्ययुगामध्ये तर अशी कोणती गोष्ट होत नाही।
ज्याचे चिंतन करावे लागेल. येथे मनुष्य धन इत्यादी जमा करतात अशा वेळेसाठी. तेथे असे विचार येणार नाही ज्याची चिंता करावी लागेल. बाबा तुम्हा मुलांना किती धनवान बनवत आहेत. स्वर्गामध्ये फार खजाना राहतो. हिरे जवाहरातांच्या खाणी सर्व भरपूर राहतात. येथे नापीक जमीन आहे त्यामुळे ताकतच राहिली नाही. तेथील फुले आणि येथील फुलांमध्ये रात्रंदिवसाचा फरक आहे. इथे तर सर्व वस्तूंमध्ये ताकतच राहिलेली नाही. जरी किती पण अमेरिकेतून वीज घेऊन येतात परंतु ताकत राहिलेली नाही. धरणीच अशी बनली आहे, जमीन अशी बनली आहे ज्यामध्ये जास्त मेहनत करावी लागते. तिथे तर प्रत्येक वस्तू सत्वप्रधान आहे. प्रकृती पण सत्वप्रधान तर सर्व काही सत्वप्रधान असते. इथे तर सर्व वस्तू तमोप्रधान आहे. कोणत्या पण वस्तूमध्ये ताकत राहिलेली नाही. हा फरक पण तुम्ही समजत आहात. जेव्हा सत्वप्रधान वस्तू पाहता ते तर ध्यान मध्येच पाहत आहात. तेथील फुले इत्यादी किती चांगली असतात. होऊ शकते कि तेथील धान्य इत्यादी सर्व तुम्हाला दिसून येईल. बुद्धीद्वारे तर समजू शकता ना. तेथील प्रत्येक वस्तूंमध्ये किती ताकद राहते. नवीन दुनिया कोणाच्या बुद्धीमध्ये येतच नाही. या जुन्या दुनियेतील गोष्टी विचारू नका. थापा पण फार लांब लचक मारतात. तर मनुष्य फार अंधारामध्ये झोपलेले आहे. तुम्ही सांगता कि बाकी थोडा वेळ राहिला आहे तर तुम्हाला काही जण हसतात. उत्तम रीतीने तर ते समजून घेतील जे स्वतःला ब्राह्मण समजतात. ही नवीन भाषा आहे. हे आध्यात्मिक शिक्षण आहे. जोपर्यंत आत्म्याचे पिता येत नाही तोपर्यंत कोणी पण समजू शकत नाही. आत्म्याच्या पित्याला तुम्ही मुलेच जाणता. ते लोक जाऊन योग इत्यादी शिकवितात परंतु त्यांना कोणी शिकविले असे तर म्हणत नाही. आत्मिक पित्यांनी शिकविले आहे. बाबा तर आत्मिक मुलांना शिकवित आहेत. तुम्ही संगमयोगी ब्राह्मण समजत आहात. ब्राह्मण तेच बनतील जे आधी सनातन देवी देवता धर्माचे असतील. तुम्ही ब्राह्मण किती थोडे आहात. दुनियेमध्ये अनेक प्रकारच्या अनेक जाती आहेत असे पुस्तक जरूर असेल. त्यामुळे माहित पडेल की दुनियेमध्ये किती धर्म किती भाषा आहेत. तुम्ही जाणता कि हे सर्व राहणार नाही. सद्युगामध्ये एक धर्म एक भाषा असते. सृष्टी चक्राला तुम्ही जाणले आहे तर भाषांना पण जाणू शकता कि या सर्व राहणार नाही. एवढे सर्व शांतीधाम मध्ये निघून जातील. हे सृष्टीचे ज्ञान आता तुम्हाला मिळाले आहे. तुम्ही मनुष्यांना समजवून सांगता तरी पण थोडेच समजता. कोणत्या मोठ्या मनुष्याकडून उद्घाटन करतात कारण त्यांचे नाव प्रसिद्ध आहे. त्यामुळे आवाज पसरेल. राष्ट्रपती पंतप्रधान यांनी पण उद्घाटन केले आहे. या बाबांनी उद्घाटन केले तर मनुष्य थोडे समजतील कि परमपिता परमात्म्याने उद्घाटन केले आहे. ते मानणार नाही. कोणी मोठा मनुष्य कमिशनर इत्यादी येईल तर त्यांच्या मागे इतर पण येतील. यांच्या मागे तर कोणी पण येणार नाही कारण कि शुभाबा गुप्त आहे. आता तुम्ही ब्राह्मण मुलेच फार थोडी आहात. जेव्हा अधिक बनाल तेव्हा समजते. आता जरी समजून घेतले तरी बाबांजवळ येते. कोणी एकाने मुलीला म्हणले होते कि ज्यांनी तुम्हाला हे शिकवले आम्ही प्रत्यक्ष त्यांच्या जवळ का जाऊ नये. परंतु सुईवर गंज चढलेला असेल तर चुंबकाचे आकर्षण कसे होईल. जेव्हा गंज पूर्ण उतरे तेव्हा चुंबकाला धरू शकेल.
सुईच्या एका टोकाला गंज लागलेला असेल तर ते तेवढे आकर्षण होणार नाही, पूर्ण गंज उतरून जाईल ते तर शेवटी होईल। जेव्हा असे बनार मग तर बाबांबरोबर परत घरी जाल। आता तर चिंता आहे की आम्ही तमोप्रधान आहोत, गंज चढलेला आहे, जेवढी आठवण कराल तेवढा गंज निघत जाईल, हळूहळू गंज निघून जाईल। गंज चढला पण हळूहळू आहे ना, मग उतरेल पण तसाच। जसा गंज चढलेला आहे तसाच स्वच्छ होणार आहात, तर त्यासाठी बाबांची आठवण पण करायची आहे। आठवणीने कोणाचा जास्त गंज उतरतो तर कोणाचा कमी, जेवढा जास्त गंज उतरेल तेवढी ते दुसऱ्यांना पण समजून सांगण्यासाठी प्रयत्न करतील। या फार सूक्ष्म गोष्टी आहेत, मोठी बुद्धीवाले समजू शकत नाही। तुम्ही जाणता राजाही स्थापन होत आहे, समजून सांगण्यासाठी पण दिवसेंदिवस युक्त्या निघत राहतील। पूर्वी थोडेच माहित होते की प्रदर्शनी संग्रहालय पुढे चालून बनतील, पुढे असे होऊ शकते कि आणखीन काही निघेल। आता वेळ तर आहे, स्थापना होत आहे, नाराज पण व्हायचे नाही। कर्मेंद्रियांना वश करू शकत नाही तर विकारांमध्ये जातात, विकारांमध्ये गेले तर मग सुईवर फार गंज चढतो, विकारांमुळे जास्त गंज चढतो। सत्युग त्रेतामध्ये बिलकुल थोडी मग अर्धा कल्पामध्ये लवकर लवकर गंज चढतो, विकारांमध्ये जात राहतात, त्यामुळे निर्विकारी आणि विकारी असे म्हणले जाते। निर्विकारी देवतांची निशाणी आहे ना, बाबा म्हणतात देवी देवता धर्म प्रायालोप झाला आहे, खुणा तर आहेत ना। सर्वात चांगली निशाणी म्हणजे खून हे चित्र आहे। तुम्ही हे लक्ष्मी नारायणचे चित्र घेऊन परिक्रमा देऊ शकता, कारण तुम्ही असे बनत आहात। रावण राज्याचा विनाश, राम राज्याची स्थापना होत आहे। हे राम राज्य, हे रावण राज्य, आता आहे संगमयुग। अनेक अनेक मुद्दे आहेत, डॉक्टर लोकांच्या बुद्धीमध्ये पण किती औषधे आठवणीत राहतात, बॅरिस्टरच्या बुद्धीमध्ये पण अनेक प्रकारचे मुद्दे असतात, कायदे असतात ना। ज्ञानाच्या विषयाचे तर फार चांगले पुस्तक बनू शकते, मग जेव्हा भाषण करता तर मुद्दे मनात आले पाहिजेत। हुशार बुद्धीवाले झटक्यात पाहतात, प्रथम तर लिहिले पाहिजे आम्ही असे समजू, भाषण केल्यानंतर पण आठवणीत येते ना, असे समजवले असते तर बरे झाले असते। हे मुद्दे इतरांना समजवून सांगितल्याने बुद्धीमध्ये बसतात, विषयाची पण यादी बनविलेली आहे, मग एक विषय घेऊन मनातून भाषण केले पाहिजे किंवा लिहिले पाहिजे, मग पाहिले पाहिजे कि सर्व मुद्दे लिहिले आहेत। जेवढे डोके चालवाल तेवढे चांगले आहे, बाबा तर समजवित आहेत ना। हा चांगला सर्जन आहे, यांच्या बुद्धीमध्ये अनेक मुद्दे आहेत, ज्ञानाने भरपूर झाले तर सेवेशिवाय मजा येणार नाही। तुम्ही प्रदर्शनी करता तर कुठे 2-4 कुठे 6-8 निघतात, कुठे तर एक पण निघत नाही। हजारोंनी पाहिले तर निघतात काही थोडे, त्यामुळे आता मोठी मोठी चित्रे पण बनवितात। तुम्ही हुशार होत आहात, मोठ्या लोकांची काय अवस्था आहे ती पण तुम्ही पाहत आहात। बाबांनी समजविले आहे हे पाहिले पाहिजे की कोणाला हे ज्ञान दिले जावे, त्यांची अवस्था पाहिली पाहिजे। जे माझे भक्त आहेत गीता वाचणाऱ्यांना मुख्य एक गोष्ट समजवायची आहे कि भगवान सर्वोच्चला म्हणले जाते, ते निराकार आहेत। कोणत्या पण देहधारी मनुष्यांना भगवान म्हणले जात नाही। तुम्हा मुलांना आता सारे समजले आहे, संन्यासी पण
घराचा संन्यास करून पळून जातात. काही ब्रह्मचारी पण निघून जातात. मग दुसऱ्या जन्मामध्ये पण तसेच होते. जन्म तर जरूर मातेच्या गर्भातूनच घेतात. जोपर्यंत लग्न केलेले नाही तोपर्यंत बंधन मुक्त आहे. एवढे सारे संबंधी इत्यादी आठवणीत येत नाही. लग्न केले तर मग संबंधांची आठवण येत राहते. वेळ लागत आहे, लवकर बंधन मुक्त होत नाही. आपली जीवन कहाणी तर सर्वांना माहीत तर असते ना. संन्यासी समजतात की अगोदर आम्ही गृहस्थी होतो मग संन्यास घेतला आहे. तुमचा मोठा संन्यास आहे त्यामुळे मेहनत घ्यावी लागते. मोठा संन्यास म्हणजे साऱ्या दुनियेला विसरण्याचा संन्यास आहे. ते संन्यासी भस्म लावतात, डोक्याचे केस काढतात, कपडे बदलतात, भगवे कपडे घालतात. तुम्हाला तर असे काही करण्याची गरज नाही. येथे तर कपडे बदलण्याची पण गोष्ट नाही. तुम्ही पांढरी साडी नाही घातली तरी पण काही हरकत नाही. हे तर बुद्धीचे ज्ञान आहे. आम्ही आत्मा आहोत, बाबांची आठवण करायची आहे त्यामुळे गंज निघेल आणि आम्ही सतप्रधान बनून परत घरी जाऊ. कोणी योग बळाने पावन बनतील, कोणी सजा खाऊन बनतील. तुम्हा मुलांना तर गंज उतरवण्याची मेहनत करायची आहे त्यामुळे याला योग अग्नी असे म्हणले जाते. अग्नीमुळे पाप भस्म होतात ना, तुम्ही पवित्र बनता. काम चितेला पण अग्नी म्हणतात ना. काम अग्नीमध्ये जळल्यामुळे काळे बनले आहेत. आता बाबा म्हणतात गोरे बना. या गोष्टी तुम्हा ब्राह्मणांशिवाय कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही. नास्तिक बनले आहेत. त्यांना सांगा शास्त्र तर आम्ही वाचली आहेत. मग बाबांनी ज्ञान दिले आहे. ज्ञानाने सद्गती होत आहे. भगवान वच, वेद उपनिषद इत्यादी वाचल्याने, दान पुण्य इत्यादी केल्याने कोणी पण मला प्राप्त करू शकत नाही. माझ्याद्वारे मला प्राप्त करू शकता. बाबा येऊन लायक बनवितात. आत्म्यावर गंज चढलेला आहे तेव्हा बाबांना बोलवितात येऊन पावन बनवा. आत्मा जी तमप्रधान बनली आहे त्याला सतोप्रधान बनवायचे आहे. तमोप्रधान पासून तमो रजो सतो मग सतोप्रधान बनायचे आहे. जर मध्येच गडबड झाली तर गंज चढत राहील. बाबा आम्हाला एवढी उंच बनवित आहेत तर ती खुशी राहिली पाहिजेत ना. विलायत मध्ये शिक्षणासाठी फार खुशीने जातात ना. आता तुम्ही किती समजदार बनत आहात. कलियुगामध्ये किती तमोप्रधान बेसमज बनले आहे. जेवढे बाबांवर प्रेम कराल तेवढे आणखीनच समान बनाल. तुम्ही मुले समजता की आमची राजधानी स्थापन होत आहे. जे चांगल्या रीतीने शिकतात आठवणीमध्ये राहतात ते चांगले पद प्राप्त करतील. कलम भारतापासून लागत आहे. दिवसेंदिवस वर्तमान पत्र इत्यादीतून तुमचे नाव प्रसिद्ध होत राहील. वर्तमान पत्र तर सर्वत्र जातात. ते वर्तमान पत्रवाले कधी चांगले लिहितील कधी खराब. कारण ते पण ऐकलेल्या गोष्टींवर चालतात ना. ज्यांनी जे सांगितले ते लिहून टाकतात. ऐकलेल्या गोष्टींवर फार चालतात. त्याला परमत म्हणले जाते. परमत आसुरी मत आहे, बाबांची श्रीमत आहे. कोणी उलटी गोष्ट सांगतील तर मग यायचीच सोडून देतात. जे सेवेत राहतात त्यांना सर्व माहित राहते. इथे तुम्ही जी पण सेवा करत आहात ही तुमची एक नंबरची सेवा आहे. येथे तुम्ही सेवा करता तेथे तुम्हाला फळ मिळते. सतयुगामध्ये कर्तव्य तर इथे बाबांबरोबरच करत आहात ना. अच्छा गोड गोड फ
फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात। आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते। आम्हा आत्मिक मुलांचाही मातपिता बापदादांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते। धारणेसाठी मुख्य सारांश आहे। पहिला आहे, आत्मरूपी सुईवर गंज चढलेला आहे, त्याला योग बळाने काढून सतप्रधान बनण्याची मेहनत करायची आहे। कधी पण ऐकलेल्या गोष्टींवर चालून शिक्षण सोडून द्यायचे नाही। दुसरा आहे, बुद्धीला ज्ञानाच्या मुद्द्यांनी भरपूर करून सेवा करायची आहे, त्यांची अवस्था पाहून ज्ञान द्यायचे आहे, फार तीक्ष्ण बुद्धीचे बनायचे आहे। आजचे वरदान आहे, आदि आणि अनादि स्वरूपच्या स्मृतीद्वारे आपल्या मूळ स्वधर्माचा अंगीकार करणारे पवित्र आणि योगी भव। ब्राह्मणांचा मूळ स्वधर्म पवित्रता आहे, अपवित्रता परधर्म आहे, तर पवित्रतेचा स्वीकार करणे लोक मुश्किल समजत आहेत, ते तुम्हा मुलांसाठी अति सहज आहे। कारण स्मृतीमध्ये आले आहे की आमचा वास्तविक आत्मस्वरूप सदा पवित्र आहे, अनादि स्वरूप पवित्र आत्मा आहे, अनादि म्हणजे परमधाम मध्ये आणि आदि स्वरूप म्हणजे सत्युगामध्ये पण पवित्र देवता होतो। आता शेवटचा जन्म पण पवित्र ब्राह्मण जीवन आहे, त्यामुळे पवित्रताच ब्राह्मण जीवनाचे व्यक्तिमत्व आहे। जो पवित्र आहे तेच योगी आहे। आजचे बोधवाक्य आहे, सहज योगी म्हणून अल्पेला पण आणू नका, शक्ती रूप बन। अच्छा, ओम शांती। तर आज बाबांनी आपल्याला आत्मारूपी सुईवर अनेक जन्माचा पाप कर्माचा गंज चढलेला आहे, तर तो कसा उतरेल आणि जेव्हा उतरेल तर अनेकांची सेवा कशी होईल याचे स्पष्टीकरण दिले। तर आत्म्याचा गंज जो चढलेला आहे आत्म्यावर, तो हळूहळू योग बळाच्या आधारे कमी होतो आणि जसजसा हा गंज कमी होत जाईल तस तसे बाबांकडे आपण आत्मा आकर्षित होत जाऊ। तर बाबा म्हणतात, यासाठी एक अभ्यास आहे, देह सहित देहाच्या सर्व संबंधांना विसरून एका बाबांची आठवण करायची आहे, आपली मन आणि बुद्धी एका बाबांवर एकाग्र करायची आहे। चमकणारा चैतन्य तारा आहे आणि शिव बाबा हजारो सूर्यापेक्षा तेजोमय परमधाम मध्ये आहे। तर या स्मृतीमध्ये आपण मन आणि बुद्धीला एकाग्र करू। या स्थितीमध्ये आपण काही क्षण व्यतीत करू। ओम